नंदी येथे यात्रेनिमित्त कृष्णा टोणे महाराजांकडून भावणूक कथित करून यात्रेची सांगता करण्यात आली. राजकारणात मोठा गोंधळ होईल, राजकीय नेते मोठे उड्डाण घेतील, संपत्तीच्या मागे लागतील, नेत्यांचे मोठे घोटाळे उघडकीस येतील, नेते तुरुंगात जातील, कर्नाटकात सत्तेपासून मोठा पक्ष दूर राहील, सीमा भागाचे राजकारण ढवळून निघेल अशी भावणूक केली आहे कृष्णा टोणे महाराजांनी. नंदी येथील हरसिद्धनाथ यात्रेनिमित्त पहाटे झालेल्या भावणुकीत कृष्णा टोणे महाराजांनी राजकारण, अर्थकारण, दहशतवाद, शेतकरी, जातीभेद, देवदेवतांवरील संकटे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेजी मंदी, जाती धर्मातील वैरत्व, सीमा भागाचा गोंधळ अशा विविध विषयांवर नाथांची भावणूक केली. त्याचा घेतलेला सविस्तर आढावा. श्रावण महिन्यात गायी गंगेला जाते, पाऊस पाऊस आणि पाणी पाणी अशी कालवा कालव कराल. उन्हाळ्याचा पावसाळा होईल, पावसाची वाट बघता बघता युद्ध होतील, रक्ताची वाट वाहतील, पंच लोक दोन्हीकडे लाच खाऊन भांडणे लावतील, चौदाही भाग ओसाड पडेल, पैशाच्या जोरावर न्याय मिळेल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठा बंद पडतील, कामगार लोक दडून बसतील, संप हरताळाची वेळ येईल, शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटाला जन्माला येतील, शिवाजी महाराजांचा जय जयकार करा, भगवा झेंडा राज्य करेल, दागिने पैसा माणसाला घातक ठरेल, महागाईचा भस्मासूर सुटेल, रेल्वे मोटारांचे अपघात होतील, लाचलुचपत भ्रष्टाचाराला ऊत येईल, सागरात लोकांच्या हत्या होतील, पैसा न खाणारा माणूस सापडणार नाही, सामान्य माणसांचे जगणे मुश्किल बनणार आहे, बांधा आड बांध, शिवा आड शिव, रोहिणीचा पेरा जसा काय मोत्याचा तुरा, साधल तो सज्जन, हातात भाकरी खांद्यावर चाबूक, साधल तो साधल, पाचही बोटाने मानवाने धर्म करावा, 9 वर्षांची मुलगी भरतार मागेल, 12 वर्षांची मुलगी आई होईल, कोल्हापूरच्या अंबाबाईला मोठे संकट पडले आहे, रात्री 12 वेळेला तिच्या डोळ्यातून पाणी पडत आहे, रसायन धान्य उदंड पिकल, मोलाने विकल, रसाला धारण माणसाला मरण, ऊसाचा काऊस होईल सडकांवर पडल, ऊस कारखान्याचा व्यवस्थापक आनंदात राहील, साखरेचे भाव तेजी मंदीत राहील, गुळाचा भाव उच्चांक गाठेल, ऊसाच्या कांड्यानं आणि दुधाच्या भांड्यानं गोंधळ माजवेल, उसाचा दर 3,500 वरून 4,000 वर पोहोचल, आंदोलन होतील, साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत होईल, तंबाखूची पेंडी मध्यम पिकल, मोलानं विकल, याच्या सेवनाने मानवाला रोग येईल, चालत्या बोलत्या माणसाचा प्राण जाईल, 18 तऱ्हेचे आजार माणसाला येतील, बाहेर गेलेले माणूस परत येईल याची शाश्वती नाही, मेंढीच्या पोटी मुलगा जन्म घेईल, बसवराच्या पालखीतून मिरवल, निपाणी भागात मोठा गोंधळ होईल, अतिरेकी लोक घोटाळा करतील, बॉम्बस्फोट होऊन शहरे उद्ध्वस्त होतील. कर्नाटक राज्याच्या जलाशयाला मोठ भगताड पण तर सायंकाळी भंडाराच्या उधळणीत पालखी प्रदक्षिणेने व नारळे उडवण्याच्या कार्यक्रमाने यात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी माजी आमदार अजितसिंह निंबाळकर, विजयसिंह निंबाळकर, विजयसिंह देसाई, संजय देसाई, शिवराज देसाई, सौलराजे निंबाळकर, रणवीरराजे निंबाळकर, सिद्धीर पुजारी, रामचंद्र मडिवाळे, मल्लू हवालदार, अण्णा चिंगे, अण्णाप्पा रवळू केदारी, सदाशिव कोकणे, मधुकर कोकणे, संपतराव थोरात यांच्यासह नंदी, नंदीवाडी, मलिकवाडसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भंडाऱ्याची आवड तुला
दर्शनाला माझ्या देवा हलसिद्धनाथा भंडाऱ्याची आवड तुला माझ्या देवा हलसिद्धनाथा भंडाऱ्याची आवड तुला भंडाऱ्याची आवड तुला पिवळ सोन शोभे तुला भंडाऱ्याची आवड तुला पिवळ सोन शोभे तुला माझ्या देवा हलसिद्धनाथा भंडाऱ्याची आवड तुला जीवाच ढोलकै ताळी झाली प्रदक्षिणा मंदिरी पालखी संबिना बरोबरी दुसऱ्या दिनी संध्याकाळी ढोलक जीवाच ढोलकै ताळी झाली प्रदक्षिणा मंदिरी पालखी संबिना बरोबरी प्रदक्षिणा घाली मंदिराला माझ्या देवा हलसिद्धनाथा भंडाऱ्याची आवड तुला माझ्या देवा हलसिद्धनाथा भंडाऱ्याची आवड तुला भंडाऱ्याची आवड तुला पिवळ सोन शोभे तुला भंडाऱ्याची आवड तुला पिवळ सोन शोभे तुला माझ्या देवा हलसिद्धनाथा भंडाऱ्याची आवड तुला वागपुर भविष्यवाणी करण्या भागीत या ठिकाणी पालखी सबिना या मंदिराला माझ्या देवा हलसिद्धनाथा भंडाऱ्याची आवड तुला माझ्या देवा हलसिद्धनाथा भंडाऱ्याची आवड तुला भंडाऱ्याची आवड तुला पिवळ सोन शोभे तुला भंडाऱ्याची आवड तुला पिवळ सोन शोभे तुला माझ्या देवा हलसिद्धनाथा भंडाऱ्याची आवड तुला